शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितसद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। भगवान परमात्म्यांना वंदन, देवकी पुत्र श्रीकृष्णांना वंदन, गीता धर्म मंडळाला वंदन आणि उपस्थित संत सज्जन श्रोत्यांना वंदन। आपण भरतुरीच्या नीतिशतकाचा अभ्यास करतो आहे। नीतिशतक ही एक अप्रतिम अशी वाङ्मयीन कलाकृती आहे, म्हणजे वाङ्मयीन कलाकृतीला प्रेरणा देणारी जी सरस्वती देवी, त्या शारदा देवीलाही आपण वंदन करूया। या कुंदेत तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवैः सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्या पा। आज आपण भर्तृहरीच्या नीतिशतकातला जो शेवटचा 10वा भाग आहे, 10 त्यांनी 10 पद्धती केलेली आहे, त्यातला कर्म या विभागातल्या आता आपण श्लोक बघणार आहोत। भर्तृहरी कुठच्या काळात होता याच्याबद्दल अभ्यासकांच्यात एकमत नाही आहे। कोणी म्हणतो तो इसवीसनाच्या 1व्या शतकात होता, कोणी 5व्या शतकात होता, कोणी 7व्या शतकात होता, कोणी व्याकरणकार भर्तृहरी आणि हा नीतिशतकाचा करता भर्तृहरी एकच आहे असं मानतात, कोणी भर्तृहरी हा बौद्ध होता असं मानतात, कोणी तो नाथपंथी आहे असं म्हणतात। सध्या जे नाथपंथांचं आहे त्याच्यातही भर्तृहरीचा नाथ म्हणून उल्लेख केलेला आहे। असा हा गंधर्वसेन राजाचा मुलगा होता, उज्जैनीचा राजा विक्रमादित्य त्याचा भाऊ होता, अत्यंत गर्भश्रीमंतीत वाढलेला उत्तुंग बुद्धिमत्तेचा असा हा राजा होता। भोगपूर्ण विलासी जीवन जगणारा होता, पण त्यांनी त्याचा जो एक आत्मचरित्रात्मक श्लोक लिहिला आहे त्याच्यामुळे आपल्याला कळतं की कौटुंबिक जीवनात आणि दाम्पत्यप्रेमात त्याची प्रतारणा झाली होती। आपल्या आत्मचरित्रात्मक त्या श्लोकात त्यांनी लिहिलं आहे, याम चिंतयामि सततम महिषा विरक्ता, सापन्यमिच्छति जनम च जनोन्य सक्ता, अस्मत्कृतैच परितुष्यति काचिदन्य, धिक्ताम च तम च मदनं च इमां च मां च। संस्कृत वाङ्मयात ही ओळ धिक्तम च ताम च मदनं च इनाम च मां च ही अगदी प्रसिद्ध अशी ओळ आहे, की त्याच्यात भर्तृहरीने त्याची प्रतारणा सांगितली की माझ्या मनात जी राणी आहे त्याचं दुसऱ्यावर प्रेम आहे, त्याचं आणखीनच तिसरीवर आहे आणि ती आणखीनच चौथ्याचा विचार करते, त्यामुळे हा जो मदन आहे त्याचा मी अगदी धिक्कार करतो, म्हणजे ती तो मी असं आणि मदन सगळ्यांचा मी धिक्कार करतो, असं त्यांनी ते स्वतःचं आत्मचरित्र सांगितलेलं आहे। आणि त्या प्रतारणेमुळे त्याला वैराग्य प्राप्त झालं। असा परस्पर विरोधी विशेषणांनीयुक्त असं त्याचं व्यक्तिमत्व होतं। तो जेव्हा जीवनाचा परिपूर्ण उपभोग घेत होता तेव्हा त्याने शृंगार शतकाची रचना केली, नंतर नीतीचा उपदेश करताना त्याने नीतिशतक लिहिलं आणि शेवटी वैराग्यपथाची ओळख करून देताना त्यांनी वैराग्य शतक लिहिलं ब्रह्मतत्वाकडे जाण्यासाठी। अशी त्याची तीन रूपं त्याच्या तीन रचनातनं आपल्याला दिसतात। त्याच्या या नीतिशतकाची अनेक भाषांत भाषांतरं झालेली आहेत, अनेक ग्रंथकार त्याची वचनं आपल्या लेखनात वापरतात आणि आपल्याला सामान्य लोकांनाही त्याची वचनं माहिती आहेत, ती म्हणजे मराठीतल्या वामन पंडित या कवीमुळे। वामन पंडितांनी या नीतिशतकाचा अतिशय सुंदर आणि रसाळ असा अनुवाद मराठीत केला आहे आणि ते श्लोक आपल्याला कुठे ना कुठेतरी मराठीच्या अभ्यासात आपल्याला भेटलेले असतात। तर या नीतिशतक, शतक म्हणजे 100, त्यांनी 10-10 श्लोकांचे 10 विभाग केलेले आहेत आणि प्रत्येक विभागात एका वैशिष्ट्य मानवाच्या वैशिष्ट्याचं वर्णन केलं आहे। पहिलं त्यांनी मूर्ख म्हणजे काय सांगितलं, दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी विद्या विद्यावानाचं वर्णन केलं, तिसऱ्या ह्याच्यात मान चौर्य अभिमान सांगितलं, चौथ्यात अर्थ किंवा धनाबद्दल सांगितलं, पाचव्यात दुर्जनाबद्दल सांगितलं, त्याच्या उलट 6व्यात सज्जनांच्याबद्दल सांगितलं, मग 7व्यात सज्जनाचाच एक पैलू जो परोपकार त्याच्याबद्दल सांगितलं,
आठव्या धैर्याबद्दल सांगितलं, नवव्या भागात त्यांनी दैव याविषयीची त्याची मतं सांगितली, आणि आता ह्या शेवटच्या कर्म या विभागात त्यांनी दैवाच्या उलट कर्म जे आहे त्या कर्माविषयीचे श्लोक या आता 10व्या भागात आपण बघणार आहोत. आपण जानेवारी 1923 सुरू झालं तेव्हा या नीतिशतकाला प्रारंभ केला. जानेवारीतलं पहिलं व्याख्यान फक्त भर्तृहरीवर झालं होतं आणि त्याच्यानंतर एकेका महिन्यात एक एक विभाग आपण पूर्ण करून आता आज आपण शेवटच्या विभागापर्यंत आलेलो आहे, ती म्हणजे कर्मपद्धती. तर या कर्मपद्धतीतले श्लोक आज आपण बघूया. कर्मपद्धतीच्या आधी त्यांनी सांगितलं होतं दैवाबद्दल. आधी दैव प्रशंसा असं म्हटलेलं आहे. दैव म्हणजे काय? जे कपाळावर लिहिलेलं असेल ते पुसता येत नाही. मग दैवाला भाग्य म्हणतात, प्रारब्ध म्हणतात, नशीब म्हणतात, ललाट, तकदीर अशा अनेक नावांनी ते ओळखलं जातं. आणि यत्पूर्व विधीना ललाट लिखितम तत् मार्जितम कप क्षमा, म्हणजे जे एकदा विधात्यांनी किंवा काय त्याचा टवाईनी कपाळावर लिहिलेलं असतं ते कुणालाही बदलता येत नाही. मग त्याच्या ते दैव कशावरनं ठरतं? आपल्याला गीतेनुसार सांगितलेलं आहे की कुठचंही कार्य जेव्हा संपन्न होतं त्याच्यामागे 5 घटक असतात. अधिष्ठानम तथा करता, कर्णम च पृथक विधम, विविधाश्च पृथक श्रेष्ठा, दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे सगळं असलं तरी सुद्धा दैव हा एक घटक असतोच, आणि तो कशावरनं ठरतो? त्याच्या इंद्रियांच्या देवता असतात. मग नेत्राची सूर्य, कानाची आकाश, नाकाची पृथ्वी, जिभेची म्हणजे जलतत्व, त्वचेची काय वायुतत्व, आणि शिवाय त्या सप्त मातृका असतात. त्या सगळ्या मिळून ते दैव ठरवत असतात आणि त्यामुळे त्या दैवाप्रमाणे सगळं घडत असतं असं सांगितलेलं असलं तरी त्यांनी शेवटी असं म्हणायचं आहे की जरी त्यांनी श्लोकात म्हटलं आहे जरी कर्मानुसार फळ मिळत असलं तरी ते कर्मच दैव घडवत असतं. आणि ते कर्म करणं तर आपल्या हातातच असतं. कर्म कसं करायचं ते बुद्धिमंताने नेहमी विचार करूनच ठरवलं पाहिजे. आणि मग त्या कर्मातून, कारण आपण आपल्या धर्माचं आहे की आपण कर्मविपाक सिद्धांत मानतो, पुनर्जन्म मानतो. या जन्मात आपण जे बरं वाईट कर्म केलेलं असतं ते आपल्याबरोबर पुढच्या जन्मात येत असतं. त्यातलं काही आपलं इथे बघून संपतं, बरंचसं बरोबर येतं, मग ते असतं सगळं संचित. त्यातून काही पुढच्या जन्मात आपण प्रारब्ध म्हणून भोगतो. पण म्हणून की कर्म काही करायचंच नाही का सांग, म्हणजे दैवावर विसंबून राहायचं का? तर दैवावर विसंबून ठेवून हातावर हात ठेवून बसायचं नाही की माझ्या दैवात असं आहे म्हणून असं घडलं, असं नाही. तर तुम्ही कर्म चांगलं करत राहा, म्हणजे आत्ताचं तुमचं काय पूर्वीचं तुम्ही भोगताय पण याच्यानंतर तरी तुम्ही तुमचं दैव चांगल्या प्रकारे घडवू शकाल, असं म्हणून त्यांनी हा शेवटचा जो आहे तो कर्मपद्धती हा विषय घेतलेला आहे. दैवाच्या बरोबर उलट, म्हणजे दैवात आहे माझ्या असंच आहे म्हणून स्वस्थ बसून राहायचं नाही तर चांगलं कर्म करत राहायचं, हे त्यांना आता याच्यात सांगायचं आहे. पहिल्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे नमस्यामो देवान्न तू हत विधे स्तेपी वशगा, विधिर्वंद्या सोपी प्रतिनियत कर्मैक फलदहा, फलम कर्मायत्तम किम अमरगणैः किम च विधिना, नमस्तत् कर्मभ्यो विधिरपिन येभ्या प्रभवती. जे दैवगती जरी आघात असली तरी जर आपण देवांना तरी कर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी भर्तृहरीने म्हटलं आहे की देवाला नमस्कार करायला जावं तर ते देव सगळे ब्रह्मदेवाच्या आधीन असतात. नमस्यांतो देवा ते हत विधेपी वशगा, विधी म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाच्या ते सगळे आधीन असतात. बरं, ब्रह्मदेवाला नमस्कार करायला गेलो तर तो सगळ्यांना कर्म वाटतो, पण तो तरी कसं वाटतो कर्म? ते सुद्धा प्रत्येकाने जे मागे केलेलं असेल त्या याच्यानुसार तो कर्म वाटतो. म्हणजेच या जन्मात जे आपल्या वाट्याला येतं ते कर्मावरच सगळं, आपण मागच्या जन्मी केलेल्या कर्मावरच अवलंबून असतं. मग देवाला तरी कशाला नमस्कार करायचे? त्यांनी इथे उपासाने म्हटलं आहे, विनोदाने म्हटलं आहे. मग देवाला तरी नमस्कार कशाला करायचे आणि ब्रह्मदेवाला तरी नमस्कार करायचे? आपण आपल्या त्या कर्मालाच नमस्कार करूया, कारण त्या कर्मापुढे ब्रह्मदेवाचंही काही चालत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या श्लोकाचा वामन पंडितांनी केलेला अनुवाद असा आहे अंकित जे विधीचे सुर सर्वही त्यास उगा प्रणिपात करावा. कशाला ते देवांना उगाच नमस्कार करायचा? प्राक्तन कर्म तसे फल दे तरी तो विधी थोर किमर्थ म्हणावा. त्या ब्रह्मदेवाला तरी थोर कशाला म्हणायचं? कर्म बळे फळतील फळे तरी कर्मची भाव कान धरावा, दुर्बळ ते सुर दुर्बळ तो विधी. ते देव पण दुर्बळ आहेत आणि तो ब्रह्मदेव पण दुर्बळ आहे,
काय तयातव अर्थ घडावा, म्हणजे फक्त कर्मावरच विश्वास ठेवावा, कर्मालाच नमस्कार करावा. मग पुढच्या श्लोकात त्यांनी हे ते सगळे देव आहेत त्यांनासुद्धा त्यांचं त्यांचं कर्म कसं वाट्याला आलेलं करायलाच लागतं हे सांगितलं आहे. ब्रह्मा तेन कुलालवद नियमितो ब्रह्मांड भांडोदरे विष्णुर येन दशावतार गहने क्षिप्तो महासंकटे रुद्रो येन कपाल पाणीपुटके भिक्षाटनम कारिता सूर्यो भ्रामति नित्यमेव गगने तस्मै नमहा कर्मणे. म्हणजे म्हणून मी कर्मालाच नमस्कार करतो का? तो ब्रह्मदेवाकडे काय काम मिळालं आहे, ब्रह्मदेवाला सुद्धा काम नेमून दिलं आहे परमात्म्याने. काय काम नेमून दिलं आहे? तर तू कुंभाराचं काम कर. म्हणजे कुंभार जसा मातीची मडकी गाडगी वेगवेगळ्या वस्तू घडवतो, तसा ब्रह्मदेव या विश्वातला सगळा पसारा घडवत असतो. माणसं घडवतो, पशु बनवतो, प्राणी बनवतो, सगळं हे कुंभाराप्रमाणे निर्मितीचं काम ब्रह्मदेवाकडे सोपवलेलं आहे. ब्रह्मा येन कुलालवत नियमितो ब्रह्मांड भांडवदरे. कुलाल म्हणजे कुंभार, कुंभाराचं काम त्या ब्रह्मदेवाकडे दिलेलं आहे. विष्णूला काय झालं, काय त्याच्यावर काम येऊन पडलं, त्याला 10 अवतार घ्यावे लागले. त्याचं काय कर्म त्याने असं केलं म्हणून विष्णूला 10 अवतार घ्यावे लागले? तर आपल्याला ती अंबरीशाची गोष्ट माहीतच आहे. तो चक्रवर्ती राजा होता, धनवंत होता, सर्व प्रकारचं वैभव होतं, तरी तो उन्मत्त न होता तो विष्णूची भक्ती करायचा. चारित्र्यवान होता, त्याचा एकादशीचा उपवास होता. एकादशी संपली, द्वादशी उजाडली, त्याला आता पाळणं सोडायचं होतं. तेवढ्यात दुर्वास मुनी तिथे आले, अनेक ऋषींना बरोबर घेऊन आले, त्यांच्या भोजनाची सिद्धता करायला त्यांनी सांगितली आणि ते स्नानासाठी म्हणून नदीवर गेले. यांनी सगळी जेवायची तयारी करून ठेवली पण ते काही ऋषी परत आले नाही. द्वादशी संपायची वेळ आली, रात्र व्हायची वेळ आली. बरं, एकादशी जर द्वादशीला सोडली नाही तर ते सगळं पुण्य निघून जाणार, आता काय करावं त्याला प्रश्न पडला. म्हणून त्यांनी केवळ देवाची पूजा करून ते तीर्थप्राशन करून त्याचा जो निर्जळी एकादशीचा उपास होता तो सोडला, की ऋषींच्या आधी जेवायचं कसं. त्यांनी ते तीर्थप्राशन केलं आणि तेवढ्यात ते आले दुर्वास, आणि तू आता उपास सोडलास माझ्या आधी. ऋषींना वाटलं त्यांनी जेवून खाऊन उपास सोडलेला आहे, म्हणून त्यांनी त्या ऋषींना शाप दिला की तुला 10 जन्म घ्यावे लागतील या पापाचं निवारण करण्याकरता तुझ्या हातून घडलेल्या, तुला 10 जन्म घ्यावे लागतील असं सांगितलं. आणि शिवाय त्यांनी आपली एक जट काढून आपटली आणि त्याच्यातून एक कृत्या निर्माण झाली राक्षसी, आणि ती त्या अंबरीशाच्या मागे त्यांनी सोडली. अंबरीश पुढे, कृत्या मागे, तेव्हा विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र काढलं आणि त्या कृत्येचा नाश केला. आणि मग ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागलं. दुर्वास पळतायत पळतायत, तिन्ही लोकात पळतायत, पण ते चक्र काही त्यांचा पाठलाग थांबवे ना. शेवटी तो राजा अंबरीशाला शरण गेले, ते दुर्वास मुनी, आणि अंबरीशानेही त्यांना क्षमा केली. पण त्याला जो शाप मिळाला होता अंबरीशाला, तुला त्या ऋषींनी दिलेला, तुला 10 जन्म घ्यावे लागतील, तो विष्णूंनी स्वतःवर घेतला. म्हणजे भक्तावर कृपा करण्यासाठी म्हणून, या कामासाठी म्हणून विष्णूंनी 10 अवतार घेतले. म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की ब्रह्मदेवाला कुंभाराचं काम दिलं आणि विष्णूंना दशावतारूप संकट त्या कर्मामुळे आलेली आहेत, त्यांचं कर्मच तसं होतं. शिवाय विष्णू येन दशावतार गहने, आणि मग त्यांना प्रत्येक अवतारात काय काय संकट आली ती आपल्याला सगळी माहिती आहेत. दशावतारांची ते काय, मत्स्य, वराह, कूर्म, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि आता काय कल्की किंवा काय येणार आहे तो अवतार. असे 10 अवतार विष्णूंना घ्यायला लागले ते कर्मामुळे त्यांच्या, की आपल्या भक्तावरचं संकट त्यांनी स्वतः घेतलं हे त्यांचं कर्म. तिसरं त्यांनी काय म्हटलं आहे इथे, रुद्रो येन कपाल पाणीपुटके भिक्षाटनम कारिता. शंकराच्या नशिबी काय कर्म आलं आहे, तर भिक्षा मागायची, अंगाला राख असून सगळीकडे हिंडून भिक्षा मागायची. या तिन्ही देवांचं म्हणजे जी जे उत्पत्ती स्थिती लय ही कामं ज्यांच्याकडे सोपवलेली आहेत त्यांनासुद्धा ती कामं त्यांच्या कर्मानुसारच प्राप्त झालेली आहेत. इतकंच काय, सूर्याचं सुद्धा काम काय, नित्यमेव गगने, नित्य आकाशात राहायचं सकाळपासून रात्रीपर्यंत, कधीही त्याला विश्रांती नाही, कधीही थांबायचं नाही. म्हणजे प्रतिदिनी आकाश, सूर्याला कधी सुट्टी नाही, अशा त्या बलवत्तर हे तीन आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आणि सूर्य, त्यांनासुद्धा कर्म करायला लागतं. म्हणून त्या कर्मालाच मी नमस्कार करतो असं इथे भर्तृहरीने म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी भाषांतर केलं आहे वामन पंडितांनी, कुलाल व्यापारी कमळभव जेने करविला. कमलभव म्हणजे ब्रह्मदेव, ज्याच्या नाभीतनं कमल आलं तो. 10 घेरे घेरे म्हणून हरिदाके फिरविला.
दहा जन्म देऊन त्या हरीला दाखात ठेवलं त्याने. भिकारी ज्या कर्मे करुणे हर लोकी फिरविला, नमावे त्या देणे रवी परी रिकामा नरविला. त्या सूर्याला एक क्षणाची सुद्धा विश्रांती दिली नाही. असाच एक दुसरा श्लोक आहे, हरेणापी हरेणापी हरिणापी हरेणापी. हरिणापी म्हणजे विष्णू आणि हरेणापी म्हणजे शंकर. हरिणापी हरेणापी ब्रह्मणापी चुरासुरे, म्हणजे सुर असुर सगळे काय, ललाट लिखित रेषा परिमाश्रुम न शक्यते. त्यांच्या त्यांच्या ललाटावर जे काम लिहिलेले आहे ते कोणीही टाळू शकत नाही. पुढच्या श्लोकात त्याने म्हटलं की कर्म जे आहे ते म्हणजे इतर अनेक गोष्टी असल्या तरीसुद्धा कर्म काही चुकत नाही. म्हणजे त्याच्यात त्याने म्हटलं आहे, नैवा कृती फलती नैव कुलम न शीलम विद्यापी नैव न च यत्न कृतापी सेवा भाग्याने पूर्व तपसा किल संचितानी काले फलंती पुरुषस्य यथैव वृक्षा. म्हणजे अगदी उत्तम लावण्य आहे मिळालेलं तरी कर्म चुकतं का? मागच्या जन्मात जे काय तुम्ही सुकृत दुष्कृत केलेलं असेल त्याप्रमाणे या जन्मातली कर्म तुम्हाला करायला लागणारच, ती ठरली जाणारच. अत्यंत लावण्यवती स्त्रियांना उलट जास्त संकट आलेली आपण बघतो. विद्या विद्या असलं तरी त्याचाही काही कर्मावर परिणाम होतोच असं नाही, कारण आपण नेहमीच बघतो तो एक दरिद्री ब्राह्मण होता. म्हणजे विद्या आणि धनदौलत यांचाही काही संबंध नसतो. तुमचं कुलं कसं आहे, स्वभाव कसा आहे, हरिश्चंद्राचा स्वभाव कसा होता दानी, पण कुठे त्याला आयुष्यभर कष्टच करायला लागले होते. म्हणजे तुमचं शील काय आहे, गुण काय आहेत, याच्यावर काहीही अवलंबून नाही. तर तुमचं पूर्व पुण्य जे आहे तेच या जन्मात कर्माच्या रूपाने तुम्हाला मिळत असतं. ते पूर्व विद्या स्वरूप कुलसे वनशी शील पाही त्यांचे गुणी किमपी कांचन लब्धी नाही. ते पूर्व पुण्य समयीत फळे नराला काळी जसे फळगळे धरणी हिरवाला. म्हणजे वृक्षांच्यावर जी फळं लागतात त्यातली जी पक्व होणार असतील तेवढीच होतात, ते ठरलेली असतात. काही गळून पडतात, काहींना रोग लागतो. जी पिकणार असतात ती जशी ठराविक पिकतात तसंच तुमच्यावर काय काम करायचं आहे, तुमचं या आयुष्यात तुम्हाला कशाकशाला तोंड द्यायचं आहे ते फक्त तुमच्या पूर्वजन्मातल्या सुकृतानुसार ठरतं. मग या जन्मात तुम्हाला रूप लावण्य किती आहे, तुम्ही कुठच्या कुळात जन्म घेतला आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही किती शिकलाय, याच्यावर काहीही अवलंबून नाही. म्हणून त्या कर्मालाच मी नमस्कार करतो असं इथे भरतुराने परत म्हटलं आहे. आणि मग जो पुण्यकर्म केलेलं असतं त्याने त्याचं काय असतं ते म्हणतात, वने रणे शत्रुजलाग्निमध्ये महार्णवे पर्वत संकटे वा सुप्तम प्रमत्तम विषमस्थितम वा रक्षंती पुण्यानी पुराकृतानी पुण्यानी पुराकृतानी पुण्यानी रक्षंती. म्हणजे पूर्वीची जे तुम्ही पुण्य केल्या असतील तीच तुमचं रक्षण करतात. कुठे कुठे करतात त्या पुण्यवान माणसांचं रक्षण? वने, म्हणजे तो वनात अडकला, वनात सापडला, रणे युद्धभूमीवर असला, शत्रूमध्ये असला, शत्रू समूहात असला, जलाग्नीत म्हणजे जलामध्ये असला, समुद्रात असला, अग्नीत असला, महार्णवे म्हणजे समुद्रात असू दे, पर्वतात असू दे, संकटात असू दे, तसाच तो सुप्त असू दे, झोपलेला असू दे, निद्रिस्त असू दे, भ्रमित असू दे, सगळे प्रकार इथे सांगून झाले. कुठे कुठे माणूस असू शकतो? अरण्यात असू दे, युद्धात असू दे, शत्रूच्या याच्यात सापडू दे, अग्नी जल सगळीकडे कुठेही असतो. निद्रिस्त असू दे, जागा असू दे, अडचणीत असू दे, तरी काय होतं? सुप्तम प्रमत्तम विषमस रक्षंती पुण्यानी पराकृताने. त्यांनी जी अधिक पुण्य केलेली असतात तीच त्याचं रक्षण करतात. म्हणून त्या पूर्वजन्मातल्या पुण्यकर्मांना मी नेहमी नमस्कार करतो असं भरतुराला इथे म्हणायचं आहे. आता हे पुण्य म्हणजे काय? तर पूर्वजन्मातलं कर्म हेच जर आपलं सुखदुःख ठरवतात तर जे आपल्याला धर्माचं एक सूत्र असं सांगितलेलं आहे, अकृत्यम नैव कर्तव्यम अकृत्यम नैव कर्तव्यम प्राणत्यागे समुपस्थिते. प्राणत्याग करायची वेळ आली तरी अकृत्य म्हणजेच वाईट कृत्य करू नये. आणि त्याचबरोबर नचकृत्तम परित्यागम एष धर्म सनातना. म्हणजे प्राण जायची वेळ आली तरीसुद्धा वाईट कृत्य करू नये आणि चांगलं काम करणं सोडून देऊ नये. म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्याला, विधायक आणि विघातक, की वाईट कर्म करू नये प्राण जायची वेळ आली तरी. हाच आपला एष धर्म सनातना, हा हे आपल्याला आपल्या सनातन धर्माने सांगितलेलं आहे.
मग पाप म्हणजे काय, वाईट काम म्हणजे काय? मग वाईट काम म्हणजे आपण आणि आपल्यासमोर जो कोण असेल त्याच्यात भेद करणं हेच वाईट काम आहे. म्हणजे जो त्याने आपल्याला आत्मोपम्यभाव शिकवलेला आहे तोच इथे त्यांना अपेक्षित आहे. पुण्यकर्म म्हणजे काय? तर श्रूयताम धर्म सर्वत्वम श्रुत्वा चैवाव वर्धतम. तर धर्माचं सर्वस्व काय आहे? तर आत्मनहा प्रतिकूलाने परेशान समाचारित, जे आपल्याला आवडत नाही, ज्याचा आपल्याला त्रास होतो, ते दुसऱ्यांच्या बरोबर वागू नये. आता हे साधं वाक्य आपण लक्षात ठेवलं तर आपण सकाळी उठल्यापासून आपल्या काममालीपासून आपण सगळ्यांशी कसं वागतो, तसंच आपल्याशी कोणी वागलं तर आपल्याला चालेल का? नाही. म्हणजे जो गीतेने आत्मपम्यभाव शिकवलं की जे ब्रह्मतत्व माझ्यात आहे तेच त्याच्यात आहे, त्यामुळे आत्मना प्रतिकूलाने न परेशान समाचार आहेत, दुसऱ्यांशी तसं कधीही वागू नये. म्हणजे आत्मवत करावे ते मानित जावे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. समर्थांनी अगदी साधं उदाहरण दिलं आहे. आपण असं चिमोटा घेतला त्याने जीव कासावीस झाला. आपल्याला चिमटा घेतला तर होतो ना, जे आपण स्वतः घेतला तरी जीव कासावीस होतो. मग आपणावरून दुसऱ्याला ओळखीत जावे. मग आपण तर शाब्दिक चिमटे किती घेतो, साधे चिमटे सोडा, तर कधीही कोणालाही ज्या त्या चिमट्यांचा जसा आपल्याला त्रास होतो तसाच तो दुसऱ्यालाही होतो. म्हणजेच मग ते दुसऱ्यांना त्रास देणं पाप म्हणजे तरी काय? दुसऱ्यांना शारीरिक मानसिक दृष्ट्या त्रास देणं म्हणजे पाप, आणि दुसऱ्यांना होता होईल तेवढी मदत करणं म्हणजे पुण्य. पुण्य म्हणजे कुठे काशीयात्रेला जावं लागत नाही, उपास तपास करावे लागत नाही, रोज देवळात जावं लागत नाही, दुसऱ्यांशी चांगलं वागणं, शक्य तितकी मदत करणं म्हणजेच पुण्य. पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, अगदी थोडक्यात व्याख्या संतांनी केलेली आहे. आणि एक श्लोकही असाच आहे की जे आपल्या सगळ्या वेदांतातल्या अनेक ग्रंथात सांगितलेले आहे ते अर्ध्या श्लोकात सांगायचं म्हटलं तर काय? तर श्लोकार्धेन प्रवक्षामी, अर्ध्या श्लोकात सांगतो, श्लोकार्धेन प्रवक्षामी यदुक्तम ग्रंथ कोटीभी, कोटी कोटी ग्रंथांनी सांगितलेलं अर्ध्या वाक्यात सांगतो काय? परोपकार पुण्याय पापाय परपीडनं, परोपकार करणं हे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप. हे सगळ्या आपल्या जे कोटी ग्रंथ आहेत, आपल्याकडे उपनिषद आहेत, वेद आहेत, स्मृती आहेत, श्रुती आहेत, त्या सगळ्यांचं अर्ध्या श्लोकात सांगितलेलं सार म्हणजे परोपकार पुण्याय पापाय परपीडनं. कारण परोपकार जे असतो तोच पुण्यवान माणसांना सगळ्या ठिकाणी, आत्ता आपण बघितलं ते जनात वनात शत्रुसमूहात उदकात अग्नीत सगळीकडे सगळीकडे तोच, ते पुण्यकर्मच आपल्याला या जन्मीतलं पुढच्या जन्मी पुढच्या जन्मीतलं त्याच्या पुढच्या जन्मी आपल्याला मोक्ष मिळेपर्यंत ते जन्ममृत्यूच्या प्रयत्न फिरावं लागणारच असतं. त्या जन्मात फक्त या जन्मातलं पुण्य आपल्याला पुढे उपयोगी पडत असतं. आणि मग त्या जे पुण्य करतात ते काय करतात? तनुता तनुनाम नीता, म्हणजे ते आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे ना त्याचा चांगला उपयोग करणं, शरीराचा आपल्याला चांगला उपयोग करणं म्हणजेच हे सगळ्या संतांनी जो केलेलं आहे आणि त्यांचा आदर्श ठेवून तसं वागणं. म्हणजे नास्ति सत्यात परोधर्म नानृतात पातकं परत, खोटं बोलणं हे सगळ्यात जास्त पाप सांगितलेलं आहे. अनृत हेच पाप, कारण पाप आणि पुण्य म्हणजे ही स्थिती हेच धर्माचं सगळ्यात आधार आहे. सत्य बोलणं हा धर्माचा आधार आहे आणि म्हणून तस्मात सत्यम न लोपये, म्हणून सत्य कधीही सोडू नये असं त्यांनी म्हटलं आहे. मग हे जे पुण्य असतं ते कर्म जे आहे, कर्म ते काय काय करू शकतं, जे काय काय होऊ शकतं कर्मामुळे, ते पुढच्या श्लोकात सांगितलेले आहे. या साधूंश्च खलान करोति विदुषो मूर्खान हितान द्वेषिणः प्रत्यक्षम कुरुते परोक्षम अमृतम हलाहलम तत्क्षणात तमाराधाय सत्क्रियां भगवतीं भोक्तुम फलम वांछितम हे साधो व्यसनै गुणेषु विपुलेषु आस्तां वृथा मा कृताः. म्हणजे याच्यात त्यांनी म्हटलं आहे की जर इच्छित फळ पाहिजे असेल तर कर्म असं असतं की ते काय काय करू शकतं, त्याची त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत पाच, की कर्मक्रिया कर्म किंवा क्रिया काय काय करतं. तर जो दुष्ट असेल त्याला तो सज्जन बनवू शकतो, चांगल्या क्रिया केली त्याने तर दुष्टसुद्धा सज्जन होऊ शकतो. मूर्ख माणूस ज्ञानी होऊ शकतो, शत्रू असेल तो मित्र होऊ शकतो, जे अदृश्य असेल ते दृश्य होऊ शकतं आणि विष हे अमृतपम होऊ शकतं. असं या क्रियेचं कर्माचं हे इतकं म्हणजे इतके परिणाम होऊ शकतात. म्हणून ही जे कर्म आहे तिलाच तू देवी मान, सत्क्रियारूप भगवती आहे कर्म आहे असं समज आणि तिचीच आराधना कर.
आणि कर्म न करता तू नुसतीच जर सुखाची आशा करत असलात तर तुला ते सुख कधीही मिळणार नाही. कारण मनाप्रमाणे फळ हवं असेल तर सत्क्रियारूप भगवंताची आराधना केलीच पाहिजे. म्हणजे मग तुम्ही जे काय कष्ट करणार आहात ते फलद्रूप होतील. म्हणून त्यांनी ही पाच उदाहरणं दिलेली आहेत की कर्म करणाऱ्यांच्या बाबतीत काय होतं. तस्थापी सुजनता भल्याचं, भला माणूस थापी दुर्जनता भल्याचं. म्हणजे जो भला असतो तो दुर्जन होऊ शकतो, दुर्जन असतो तो भला होऊ शकतो. बुधते स्थापी तया मूर्खता, मूर्ख असेल तो विद्वान होऊ शकतो. आढ्या माझी अनाप्तता कुवचने स्थापी बळे तत्वता. पीयुषासही कालकूट करते. पीयुष विष होऊ शकतं, विष पीयुष होऊ शकतं. तुम्ही कर्म कसं करता त्याच्यावर ते अवलंबून आहे. तेणे सेवी तया चंडके, तेणे पावसे सौख्य साधूपणे लावील तू ते निके. म्हणून तू कर्मरूपी परमेश्वराची आराधना कर. कारण कर्म हेच हे सगळे बदल घडवून आणू शकतात. साधूचा खलो वाईट कर्म करणारा असेल तर साधूचा खलो होतो, चांगलं कर्म केलं तर खालाचा साधू होतो. विद्वान असेल तर तो मूर्ख होऊ शकतो. जर त्यांनी विचार न करता कर्म केले तर त्या विद्वत्तेचा काय उपयोग, तो मूर्खच ठरणार. हित म्हणजे मित्र असतात ते वैरी होऊ शकतात. आणि अमृत विष किंवा विष अमृत असं होऊ शकतं. म्हणजे मग ही जी कर्म सांगितलेली आहे त्याच्यात पुढे पुढच्या एका श्लोकात म्हटलं आहे की शहाण्या माणसानं कुठचा कसं कर्म करायचं त्याचा आधी विचार करावा. आधी विचार करून कर्म करावं. कारण अविचाराने केलेल्या कर्मांचा परिणाम भलताच होतो. म्हणजे आत्ता ते सांगितलं ते की साधूचा दुर्जन होऊ शकतो, अमृताचं विष होऊ शकतं. कारण काय, गुणवत गुणवत वा कुर्वता कार्य माधव परणती वर वधार्या यत्नता पंडितेन अतिरभसकृतानां कर्मणां अविपत्ते भवती हृदय दाही शल्यतुल्लो विका विपाक. म्हणजे काय, शहाण्या माणसाने चांगलं किंवा वाईट काय कर्म आहे त्याचा परिणाम काय होणार आहे त्याचा आधी विचार करावा. घाईघाईने कर्म केलं विचार न करता तर मग आयुष्यभर मरेपर्यंत फक्त त्रासच सहन करावा लागतो. म्हणून असं म्हटलं जातं सहसा विदधीत न क्रिया. अविचाराने कुठचंही काम करू नये. कारण अविवेक हा परमापदाम परम, त्यांनी फक्त आपदाच येऊ शकतात. म्हणजे ते हृदयाला अत्यंत त्रास देणारं असं ते कर्म होऊ शकतं. मग ही कर्म आपल्याला गीतेने तीन प्रकारची सांगितलेली आहेत. 18व्या अध्यायात जे कर्माचे तीन प्रकार सांगितलेले आहेत, सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म. म्हणजे आपण करणार ते कर्म कुठच्या गटात मोडत आहे, त्याचा परिणाम काय होईल याचा विचार केला पाहिजे. सात्विक कर्म कसं असतं, अनियतम नियतम संगरहितम अरागद्वेषता कृतम अफल प्रेपसुना कर्म यत्तत सात्विक मुच्यते. म्हणजे आधी नियत असतं, ठराविक असतं, नीट योजना करून केलेलं असतं सर्व सात्विक कर्म, घाईघाईने केलेलं नसतं. संगरहितम म्हणजे करणाऱ्याची त्याच्यात आसक्ती नसते की या कर्माचं फळ मलाच मिळालं पाहिजे असं त्याच्यात आसक्ती नसते. अरागद्वेषता कृतम, अरागद्वेषता कृतम हे सात्विक कर्माचं एक लक्षण आहे. म्हणजे त्या कामाबद्दल त्याला राग म्हणजे प्रेमही नसतो कुठल्याही कामाबद्दल आणि द्वेषही नसतो. आता त्या कामाबद्दल द्वेष किंवा प्रेम नसणं म्हणजे काय, म्हणजे त्या एक साधं उदाहरण झालं. आता हल्ली सगळीकडे लग्न कार्य समारंभात घरची माणसं काही करत नाहीत ते सोडा, पण पूर्वी जेव्हा घरची माणसं शेजारी पाजारी मिळून एखादा समारंभ करायचे तेव्हा काही माणसं नेहमी ते कुंकू लावा, अत्तर लावा, काय ते गुलाब पाणी शिंपणा या कामाच्या करता पुढे धावायची. आणि इकडे मग बशा विसळणं, लोकांना हे देणं, हे कामं दुसरी माणसं करायची. म्हणजे आवडीचं काम करायला धावणं हे राग, त्या कामाबद्दलचं प्रेम. आणि वाईट कामाबद्दल म्हणजे भांडी घासणं, झाडझूड करणं, ही कामं जे टाळतात ते अरागद्वेषकृतम नसतात. त्यांना काही कामाबद्दल प्रेम असतं जिथे पुढे पुढे करता येईल ते. आणखीन ही जी मागे राहून करायची कामं असतात ती त्यांना आवडत नाहीत. पण सात्विक कर्म करणारा असतो तो कुठचंही काम अंगावर पडू दे तो तितक्याच प्रेमाने ते करेल. कपबशासुद्धा तितक्याच प्रेमाने तो स्वच्छ धुवून तिथे पालथ्या घालेल. म्हणजे सात्विक कर्म म्हणजे आपल्या वाट्याला येईल ते कुठच्याही तऱ्हेचं कर्म त्याच्याबद्दल राग प्रेम किंवा द्वेष न ठेवता ते करणं म्हणजे अरागद्वेषता कृतम. आणि कसं असतं, अफल प्रेपसुना कर्म, आणि याच्यापासून मला काही फळ मिळालं पाहिजे अशी इच्छा नसते ते सात्विक कर्म. म्हणजे नियतम संगरहितम अरागद्वेषता कृतम अफल प्रेपसुना कर्म यत्तत सात्विक मुच्यते.
मग सात्विक कर्म करणारा कर्ता कसा असतो? तर मुक्त संगो नम वादी धृत्युत्साह समन्विता सिद्ध सिद्धो निर्विकारा कर्ता सात्विक उच्चते. कर्ता सात्विक असला तर ते कर्म सात्विक होणार. मग तो त्या मुक्त संघ असतो, त्याला कशाबद्दल अभिलाषा नसते. हे मी केलं आहे, अहनमवादी, माझ्यामुळे झालं आहे ही त्याच्या मनात भावना नसते. उत्साह असतो त्याच्याकडे ते काम करण्याचं, आणि ते काम पूर्ण होईल की नाही, म्हणजे जरी एखादं काम नाही पूर्ण झालं हाती घेतलेलं, तरी तो त्याच्याबद्दल निर्विकार असतो. म्हणजे एखादं पूर्ण काम झालंच नाही. आता ही मुलं अनेक परीक्षा देतात, सगळीच काही त्याच्यात उत्तीर्ण होत असं नाही, पण मग नाही काम पूर्ण झालं तर दुसऱ्या टोकाला जायचं, म्हणजे अगदी आत्महत्येपर्यंत पोचायचं. इतकं त्याच्यात ते गुंतलेले नसतात, तर ते निर्विकार असतात. झालं पास चांगलंच आहे, नाही झालो सोडून द्यायचं. निर्विकार आहे सिद्ध सिद्धो निर्विकार आहे सिद्धी आणि असिद्धी, काम पूर्ण होणं आणि न होणं याच्या बाबतीत ते निर्विकार जे असतात तो करता सात्विक असतो, आणि त्यांनी केलेलं कर्म हे सात्विक असतं. दुसरं असतं राजस कर्म. ते कसं असतं? यत्तु कामे सुना कर्म साहंकारेण वा पुन्हा क्रियते बहुलाला यासम तद राजसम उदारतम. म्हणजे गीतेने म्हटलं आहे ते कामेपसू, त्यांना ते त्याच्यापासून इच्छा असतेच फळाची. राजा कसा करता जो काम करतो त्याला फळाची इच्छा असतेच. आणि साहंकारेण वा पुन्हा म्हणजे अहंकार पण असतो की हे मी काम मी केलं आहे ना म्हणून मग ते छान झालं आहे. कसं अगदी आत्ता स्वयंपाक छान झाला होता की नेहमी केला होता, म्हणजे मी हा सगळा असतो या राजस कर्मामध्ये. आणि क्रियते बहुला यासम मग त्याच्याकरता त्यांनी कितीही श्रम पडले तरी ते घेतात, कारण आपण हे केलं आहे ते चांगलं झालं पाहिजे याची इतकी त्यांच्या मनात तीव्र इच्छा असते की ते कितीही त्याच्याकरता खटाटोप करतील, जागरण करतील, पण ते काम पूर्ण करतील. ते असे राजस असतात. आणि मग तो राजस करता कसा असतो? रागी असतो. रागी म्हणजे प्रेम असतं त्याचं, आपल्या कामात त्याला खूप प्रेम असतं. रागी कर्म फलप्रेतसो, त्याला फळ पण हवं असतो, लुब्ध त्याच्यात तो अगदी गुंतून गेलेला असतो. प्रसंगी हिंसात्मको शुची, तो हिंसाही करायला मागेपुढे करत नाही, मागेपुढे पाहत नाही. अशुचीही थोडंसं पावित्र्य त्याच्यात आलं, इकडचं तिकडे झालं तरी त्याला चालतं. हर्ष शोक समान्विता, या सगळ्या भावना त्याला सोडत नाही. त्याला राग येतो, वाईट वाटतं, आनंद होतो, काम पूर्ण होईल न होईल त्याच्याप्रमाणे असा तो करता असतो. तो राजाचा करता म्हणून ओळखला जातो, आणि तो जे कर्म करतो ते राजाचं कर्म असतं. मग तिसरं कर्म काय असतं? तर तामसं कर्म. तामसं कर्मात काय असतं? अनुबंधम क्षयम हिंसाम अनवेक्षच पौरुषम. आता अनुबंध म्हणजे परिणाम, या कामाचा परिणाम काय होईल, याच्यामुळे किती हानी होईल का, याच्यामुळे या किती सामर्थ्य पणाला लावावं लागेल, आपलं सगळं म्हणजे दुर्बलता येईल का, याचा ते काहीही विचार केलेला नसतो. अनुबंधम क्षयम हिंसाम अनवेक्षच पौरुषम मोहात आरभ्यते यत्तत कर्म तामसम उच्यते. केवळ मोह म्हणजे त्या गोष्टीला भरीच पडतात, आणि मग स्वतःची कुवत, त्या कामाचा होणारा परिणाम, त्या कामामुळे होणारी हिंसा या सगळ्याकडे दुर्लक्ष करून जे काम केलं जातं त्याला तामस कर्म असं म्हटलं जातं. आणि हे तामस करणारा कर्म करणारा करता पण असा असतो अयुक्त, म्हणजे अयोग्य काम करणारा, प्राकृत. तामस कर्म करणारा करता अशिक्षित असतो, स्तब्धा म्हणजे घमेंडघोर असतो, षठो धूर्त पण असतो, आणि आळशीसुद्धा असतो. आणि नैष्कृतिको म्हणजे दुसऱ्याचं त्याच्यात नुकसान झालं, दुसऱ्याचा रोजगार हिरावला गेला तरी तो त्याची पर्वा करत नाही, आणि मग नेहमी तो धूर्तपणानेच वागतो. कुटेन व्यवहारम तू, म्हणजे अगदी कुट म्हणजे मनात कपट ठेवून तो व्यवहार करणारा असतो. आणि असं जे कर्म असतं ते असा ज्या कर्त्याचं कर्म असतं ते तामसं कर्म असतं. तर असं जे मग शाण्या माणसानी चांगलाच किंवा वाईट कर्म करताना काय विचार करावा की आपलं कर्म आपण करणार आहोत हे कुठच्या गटात बसणार आहे, ते तामस तर होणार नाही ना, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आणि गुणवत गुणवत्वा कुर्यता कार्य माधव, कार्य होण्याच्या पूर्वीच त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की हे कर्म आपलं कुठच्या तऱ्हेचं होणार आहे. आणि मग प्रत्येकाने जास्तीत जास्त सात्विक कर्म करण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. आता सत्कर्म न करणारा म्हणजे विचार न करणारा जो असतो तो दुर्दैवी मानला गेला आहे. आणि मग तो काय करतो? म्हणजे किती नाही नाही त्या मूर्खपणाच्या गोष्टी तो करू शकतो ते पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलं आहे. स्थाल्याम वैदुर्यमयाम पचती तिलकणाम चंदनौ रग्नलाद्यो
सौवर्णे लांगलाग्रे निखतती वसुधा मर्क मूलस्य हेतो छित्वा कर्पूर खंडान कृष्मीय कुरुते कोद्रवाणा समंतात प्राप्य माम कर्मभूमी न चरती मनुजो यस तपो मंदभाग्य. म्हणजे मंदभाग्य असतात, मूर्ख लोक असतात, त्या काय काय गोष्टी करतात. तर पहिलं थाल्याम वैडुर्य म्हणा. वैडुर्य हे रत्नाचं नाव आहे, म्हणजे रत्नजडित भांड्यात ते काय काय शिजवतात, काय करतात, तर लसूण शिजवतात. म्हणजे लसणीची फोडणी करायला सुद्धा ते, म्हणजे आपण अगदी रत्नजडित काही भांडी बघितलेली नाही, चांदीची बघितली आहेत, चांदीच्या भांड्यात लसणीची फोडणी करतात. आणि ते कशावर, त्याला खाली लाकडं काय लावतात, चंदनाची लाकडं लावतात. इतके ते मूर्ख असतात की ते कशाला काय वापरावं याचाही विचार करत नाहीत. ते रत्नजडित भांड्यात ते लसूण घालून ते चंदनाच्या अग्नीवर हे करायला ठेवतात. नंतर रुईच्या ज्या मुळ्या मिळाव्यात म्हणून जमीन उकरायला जातात, त्याला फाळ कसला वापरतात, सोन्याचा फाळ वापरतात. सोन्याचा फाळ वापरून जमीन नांगरतात. नंतर छान चांगली कापूर ज्याच्यापासून मिळतो, ती जी वनस्पती असते अशी ती मौल्यवान वनस्पती तोडून तिथे हरिक, हरिक म्हणजे हलक्या प्रतीचं झाडंवरणं भात पेरतात. म्हणजे ते कुठे काय करावं याचा कुठलाही विचार करत नाहीत आणि सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी करत असतात. म्हणजे मग जन्माला येऊन आपण सत्कर्मच केलं पाहिजे हे त्याला कळतच नाही, असं ज्या मूर्ख माणसांच्या या गोष्टी याच्यात सांगितलेल्या आहेत या श्लोकात. श्रीखंडाची तर काष्टे, म्हणजे चंदन, श्रीखंड म्हणजे श्रीखंडाची काष्टे करून शिजवती लसूण वैडुर्य पात्री किंवा तो अर्कमूला स्तव कनक हले नांगरी तो दरित्री. तर सोन्याच्या नांगरांनी जमीन नांगरतो. केळी कर्दळी तोडून घेतो त्वरित पेरितो कोद्र वाते, म्हणजे ते कोद्र म्हणजे ते हरिक, हरिक पेरतो. जो या येऊन लोकी सुकृत न करिता आचर दुष्कृताते, म्हणजे कुठच्याही तऱ्हेचं पुण्य न करता तो अशा या मूर्खपणाच्या गोष्टी सगळ्या करत असतो. पण जे कर्म तुम्हाला नशिबात लिहिलेलं असेल ते कधीही चुकत नाही. मग तुम्ही काय काय केलं तरी चुकत नाही ते पुढच्या श्लोकात सांगितलेलं आहे की मज्ज तू आंबसी या तू मेरू शिखरे शत्रुंजयत्वावहे वाणिज्यम कृषिसेवाधिक सकला विद्या कला शिक्षतु आकाशम विपुलम प्रयातु खगवत कृत्वा प्रयत्नान भवून ना भाव्यम भवतीय कर्म वशता भाव्यस्य नाशा कुता. जे कर्म तुमच्याकडनं होणार असतं ते टाळण्यासाठी तुम्ही कितीही गोष्टी केलं, कर्मफळ जे मिळणार असतं त्या कर्मामुळे कितीही गोष्टी केल्यात तरी काही त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे पहिलं काय, मज्ज तू आंबसी, म्हणजे अब्दी माझी बुडो. म्हणजे तुम्ही जरी पाण्यात बुडी मारून अगदी तळाशी गेलात किंवा या तू मेरू शिखरम, मेरू शिखरावर चढून बसलात एखादी कर्म टाळण्याकरता, मेरू शिखरावर जाऊन बसलात किंवा शत्रुंजयत्वाव आहे म्हणजे युद्धात तुम्ही शत्रूला जिंकलात, किंवा तुमचं कर्म कुठलंही असलं म्हणजे तुमचं चातुर्वर्ण्यानुसार कर्म सोडून देऊन तुम्ही शेती केलीत, व्यापार केलात, चाकरी केलीत, काहीही केलं, किंवा विद्या कला शिक्षतो, सगळ्या 64 विद्या, 14 विद्या, 64 कला सगळ्यांचं तुम्ही शिक्षण घेतलं, इतकंच काय, आकाशम विपुलम प्रयाती खगवत, आकाश पक्षाप्रमाणे तुम्ही आकाशात विहार केलात, किंवा अनेक काहीही गोष्टी तुम्ही केल्यात, तरी पण कर्माधीन असल्यामुळे जे तुमच्या नशिबी कर्म लिहिलेलं असेल ते तुम्हाला करायलाच पाहिजे. जे होणार ते चुकेना विधी बळे बेटा रडो ना रडो, म्हणजे तुम्ही किती अक्रस्तळेपणा केलात, काही केलात, तरी तुमच्या नशिबी असलेल्या कर्माचा तुम्ही त्याच्यापासून सुटका करून घेत नाही. म्हणजे होणार आहे ना चुके ब्रह्मा येता जरी आडवा, असं म्हटलं जातं की जे व्हायचं पूर्व कर्मानुसार जे तुमच्या आतून या जन्मात होणार असेल ते होतंच, म्हणून तुम्ही सुकृत करत राहा. आणि जो नशीबवान माणूस असतो ज्याने पूर्व जन्मात पुण्यच केलेलं असतं आणि या जन्मात सुद्धा तो पुण्यकारकच गोष्टी करत असतो, त्याच्या बाबतीत काय होतं, भीमम वनम भवती तस्य पुरप्रदानम सर्वे जना सुजनताम उपैती तस्य कृष्णान भूर्भवती सन्निधीरत्नपूर्णा यस्यास्ती पूर्व सुकृतम विपुलम नरस्य. म्हणजे ज्याचं पूर्व सुकृत चांगलं आहे
त्याच्या त्यांनी पूर्वजन्मी पुष्कळ पुण्य केलेलं आहे. त्याच्या बाबतीत काय होतं, भीमम वनम भवती तस्य पुरम प्रधानम, अगदी भीषण असं अरण्यही त्याला रम्य नगराप्रमाणे होतं, रम्य नगराप्रमाणे होतं. सर्वे जना सुजनताम उपयांती तस्य, म्हणजे जे दुष्ट लोक असतात इतरांच्या बाबतीत ते सुद्धा याच्याशी चांगलं वागतात. म्हणजे असं म्हणतात काही काही लोकांना सगळे लोक धार्जिणी असतात, म्हणजे वाईट लोकंसुद्धा चांगली वागतात कारण ती माणसंच पुण्यवान असतात सगळी. आणि पृथ्वी म्हणजे त्यांच्याकरता एक जणू काय सगळी रत्नच त्यांना मिळालेली असतात कारण त्यांचं पूर्वसंचितच दांडगं असतं. म्हणजे होती अरण्येची पुरे तयाला, अरण्य त्याच्यासाठी पुरं होतात. समस्तही होतील आप्त त्याला, महितया होईल अन्नपूर्णा, झाल्या असे संचित पूर्वपुण्य. म्हणजे हे जे पूर्वपुण्य आहे त्याच्यामुळे त्याला चांगल्या माणसाच्या नशिबी नेहमी चांगल्याच गोष्टी येतात. आता सगळ्यांचं काय असतं, सगळ्यांना म्हणजे वागलं कसंही तरी आपल्याला फळ मात्र चांगलं मिळावं अशी इच्छा असते. म्हणून इथे म्हटलं आहे, फलम पापस्य नेच्छति, पापम कुर्वती यत्नतः. पाप मात्र विचार न करता करत असतात पण पापाचं फळ कुणालाही नको असतं. फलम पापस्य नेच्छति, आणि उलट फलम पुण्यस्य चे इच्छन्ति, फलम पुण्यस्य इच्छन्ति पण फलम पुण्यस्य इच्छन्ति पुण्यम फलम न करता, पण त्यांना पुण्य करायचं नसतं. कुणालाही पुण्यकारक कर्म करावं असं वाटत नाही पण त्याचं फळ मात्र हवं असतं. आणि त्याच्या उलट पाप मात्र अगदी पापप्रवृत्ती असतेच पण त्यांना पापाचं कुठचंही फळ मात्र नको असतं. पुण्य न करता पुण्याचं फळ मात्र पाहिजे असतं. पण जे कार्य केलं असेल तसंच त्याला फळ मिळतं, जे केलंच नाही आहे फळ त्याचं कशाला फळ मिळेल. म्हणजे शुभेन कर्मणा सौख्यम, दुःखम पापेन कर्मणा, चांगली कर्म केली तर तुम्हाला सौख्य मिळेल, पापकर्म केलीत तर तुम्हाला दुःख मिळेल. कृतम फलानी सर्वत्र नाकृतम भुज्यते क्वचित, जे काम केलं असेल तेच तुम्हाला फळ मिळतं असं त्यांनी इथे म्हटलेले. पुण्याशिवाय तुम्हाला या जन्मात सुखाने राहता येत नाही. आता कर्म जे असतं ते जर चांगलं असेल तर काय काय लाभ होतात. को लाभा गुणी संगम हा, लाभ कुठचा तर गुणीजनांची संगत मिळते. म्हणजे आपल्या आसपासची मंडळी चांगलं असणं हे सुद्धा आपल्या हातून घडलेल्या पुण्याचाच परिणाम असतो, नाही तर तुम्हाला वाईट संगती लागेल. को लाभा गुणसंगमा किम सुखा प्राज्ञेतरही संगती, आणि अज्ञ माणसांचा सगळा म्हणजे संबंध येणं, त्यांचा सहवास मिळणं हे तुमच्या हातनं झालेल्या पापाचंच फळ असतं. का हा नि समये च्युतीर निपुणता, म्हणजे वेळ पाळता न येणं हे सुद्धा एक तुमच्या पापाचंच फळ असतं. तुम्हाला कुठचीही वेळ जर योग्य वेळी कुठे पोचता येत नसेल, का धर्मतत्वे रती, धर्माबद्दलचं प्रेम असणं, धर्माप्रमाणे वागणूक घडणं हे सुद्धा एक पुण्यकारकच पुण्याचंच फळ असतं की तुमच्याकडून म्हणजे वागणूक धर्माप्रमाणे घडेल. व शूरो विजितेंद्रिय हा, मग शूर तुम्ही ठरणार असाल पण त्याच्याबरोबर तुम्हाला इंद्रिय निग्रही करता आला पाहिजे. प्रियतमा कानुव्रता, म्हणजे अनुकूल पत्नी मिळणं, सज्जनांचा सहवास मिळणं, दुर्जनांचा सहवास टाळणं, कुठची काम वेळेवर करता येणं आणि धर्माचरण करणं या सगळ्या पुण्याच्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी आणखीन एक म्हटलं आहे की प्रवासाचा प्रसंग न येणं ही सुद्धा एक पुण्यकारक गोष्ट त्यावेळेला मानली गेलेली दिसते. मग तेव्हा कदाचित प्रवास अतिशय कष्टाचा असेल, प्रवासाची साधनं नसतील, वाटेत काय चोऱ्या माऱ्या होत असतील, म्हणून त्यांनी सुखम प्रवास अगमनम, म्हणजे प्रवासाला जावं न लागणं हे एक पुण्याचं लक्षण सांगितलेलं आहे त्याने. किम राज्यम किमाज्ञा फलम, आणि राजाचं राज्य चांगलं चालू राहणं हे सगळं त्यांनी पुण्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. की गुणीजनांची संगत लाभणं, अज्ञजनांचा समागम टाळणं, प्रसंग म्हणजे वेळेत सगळीकडे काम होणं, आपली अनुकूल पतिव्रता पत्नी असणं, विद्या मिळणं आणि प्रवासाला जावं न लागणं या त्याने इथे पुण्यकारक गोष्टी म्हणून सांगितलेल्या आहेत. तर आता हे जे इथे त्यांनी जे सांगितलेलं आहे की त्यांना जे कर्म हे करत राहायला पाहिजे आणि म्हणून कर्म टाळायचंच असं का तर नाही. मग कर्म करत राहण्याचं म्हणजे मनाने तुम्ही हाताने पुण्य करताय असा देखावा फक्त करणं हे पुण्यकारक नाही,
म्हणजे आपल्याला गीतेने काय सांगितलं आहे, कर्मेंद्रिय आणि संयम्य यास्ते मनसा स्मरण. म्हणजे कर्मेंद्रिय सगळे सावरून धरले, तुम्ही हाताने काही पाप करत नाही आहात, पण मनाचं काय? तुम्ही हाताने पुण्यकृत्य करत असाल, दान देत असाल, आणि ते दान देताना तुमची दृष्टी जर भलतीकडेच असेल की दान घ्यायला आलेली ती सुंदर स्त्री कशी आहे वगैरे असे जर मनात विचार असतील, तर कर्मेंद्रिय आणि संयम तुम्ही मनाने काय करता त्यावेळेला? इंद्रियार्थान विभूण आत्मा मिथ्याचारच उच्चते. मग तो सगळा मिथ्याचार असेल. मग ती दोन शेजाऱ्यांची गोष्ट सांगतात, एक जण रोज कीर्तनाला जायचा, दुसरा शेजारी मात्र त्याच वेळेला चोऱ्या माऱ्या कर, आणखीन कुठे जा, संगीताला जा, याला जा करायचा. पण या देवळात जाणाऱ्या देवळाचा जो चोऱ्या माऱ्या करायचा त्याच्या मनात सारखं असायचं, मला माझा शेजारी किती पुण्यवान आहे, तो देवळात जातो, कीर्तन ऐकतो, आणि या कीर्तनाला जाणाऱ्याच्या मनात काय असायचं, बघा तो किती छान आयुष्य करतो आहे, मी देवळात आलो आहे खरा, तो बघा चा मस्त दारू पिऊन कुठे कुठे जातो आणि काय काय करतो आहे. मग यातला खरा पुण्यवान कोण आणि पापी कोण? जेव्हा शेवटी मेल्यानंतर निवाड्याची वेळ येते तेव्हा तो वाईट वागणारा जो इसम असतो तो मनाने नेहमी पुण्यच करत असतो, म्हणून त्याला स्वर्गवास मिळतो, आणि या देवाला जाणारा असतो पण मनात वाईट विचार असतात त्याला मात्र त्याचं फळ मिळतं. म्हणून इंद्रियार्थान विभूण आत्मा मिथ्याचारच उच्चते असं गीतेने म्हटलेलं आहे. आणि म्हणून गीतेने जो तिसऱ्या अध्यायात जो हा सांगितला आहे आपल्याला निष्काम कर्मयोग, तोच इथे भर्तृहरीला या श्लोकातनं शिकवायचा आहे. म्हणजे मयी सर्वाणी संयम्य कर्म आणि संयम्य अध्यात्मचेतसा निराशीर निर्मम भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा, हे शेवटी सांगितलेलं आहे. त्याची सुरुवात दुसऱ्या अध्यायात झालेली आहे कर्मयोग सांगायला, निष्काम कर्मयोग. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतू आहे भूत्वा ते संगोत्स्व कर्मणे. म्हणजे तू कर्म कर, कर्म टाळायचं नाही, पण कर्मात कुठेही तू आसक्ती ठेवू नकोस. कारण काय आहे, तर कर्म केल्याशिवाय कोणी राहूच शकत नाही. म्हणजे कुठलंच कर्म करायला नको म्हणून मी काही करणारच नाही, तर असं नसतं. तर कर्म आपल्याला माहिती आहे, गीता रहस्य या पुस्तक तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी, त्याच्यावर वर काय नाव लिहिलेलं आहे आठवते? गीता रहस्य या पुस्तकाचं नाव काय आहे लोकमान्य टिळकांनी? बऱ्याच जणांच्या परीक्षा झाल्या असतील ना. कर्मयोगशास्त्र आणि मग गीता रहस्य असं आहे. म्हणजे कारण काय, भगवंतानी तो कर्मयोग तरी का सांगितला? तर गीता पूर्वकाळात संन्यासवाद प्रभावी झालेला होता म्हणून भगवंतानी तो कर्म संन्यासवाद म्हणजे काय, कर्माचा स्वरूपात त्याग, म्हणजे कर्म करायचेच नाहीत, त्याचा भगवंतानी निषेध केला आणि निष्काम कर्मयोग सांगितला की कर्म केलंच पाहिजे. कारण कोणीही माणूस कर्म न करता राहूच शकत नाही. नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत, म्हणजे आपण कोणीही एक क्षणसुद्धा बिन काम करता राहू शकत नाही. तुम्ही आत्ता म्हणाल मी स्वस्थ बसलो आहे, मी काही करत नाही, श्वासोश्वास करताय तुमचा होतो आहे ना, सगळ्यांचा श्वासोश्वास होतो आहे, तुम्ही बसलाय, ते कर्मच आहे. कार्य ते आवश्यक कर्म सर्व प्रकृतीचेर गुण आहे. प्रकृतीच आपली अशी आहे, निसर्गच असा आहे की आपण कोणीही क्षणभरसुद्धा काम न करता राहू शकत नाही, कारण तो प्रकृतीमुळे उत्पन्न झालेला आहे. म्हणून कर्म आपल्याला केलंच पाहिजे. म्हणून मग जे दैवती गती आघात असते म्हणून आपल्याला मिळालेला हा देह, हे धन, प्रतिष्ठा यांचा काही अभिमान न धरता परोपकार आणि परमात्म्याचं नामस्मरण करावं, म्हणजे पुढच्या जन्मी ते दैव अनुकूल होईल आणि जो कर्मविपाकाचा सिद्धांत आहे त्याच्यानुसार आपल्याला आपलं या जन्मातलं क्रियमान जर चांगलं असेल तर संचित आणि पुढचं प्रारब्ध हे सुद्धा चांगलंच होत राहतील. म्हणून भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे नियतम कुरु कर्मत्वम कर्मज्जायो य कर्मणा. म्हणजे हे सगळा कर्माचा जो या 10व्या भागात भरतुरांनी ते सांगितलं आहे तो त्यांना मला असं वाटतं की भगवंतांनी सांगितलेला कर्मयोगच परत सांगायचा आहे. कारण कर्म करणं हेच कर्म न करण्यापेक्षा चांगलं असतं. कारण काय, शरीर यात्रा पिछते न प्रसिद्धेत अकर्मणा. तुम्ही जर काम काहीच केलं नाही, कुठलीही क्रिया केली नाही तर तुम्हाला जगणंच शक्य नाही आहे. म्हणजे कुठचीही क्रिया न करता कुणीही जगूच शकत नाही. म्हणून तस्मात आसक्त सततम कार्यम कर्म समाचर आणि आसक्तो या चरम कर्म परम आपनोती पुरुषा. तरच या आपल्या मानवी जन्माचं ध्येय आहे की तो परमात्मा प्राप्त करून घेणं, ते प्राप्त होईल. आणि म्हणून त्यांनी उदाहरण दिलं आहे
कर्मणैवही संसिद्धी मास्तिता जनकादया. जनकासारखा राजासुद्धा त्यांनी कर्म करूनच मुक्ती मिळवली. आणि मग भगवंत म्हणतात की मलासुद्धा नमे पार्थासी कर्तव्यम तिथं लोकेश कंचन ना नवाप्तम अवाप्तम्यम वर्तैवच कर्मणी. भगवंतांना या काही मिळवण्यासारखं होतं का? ते परिपूर्ण होते. तरीसुद्धा भगवंत म्हणतात मी कर्म करत राहतो. मी कर्म का करत राहतो? तर जे जसं श्रेष्ठ पुरुष वागतात त्यांचं अनुकरण लोक करत असतात. यद यद आज चरती श्रेष्ठ तत्तैव इतरो जना सयत प्रमाणम करुते लोकच तदनुवर्तते. श्रेष्ठ लोक म्हणजे राजा किंवा संत किंवा जे समाजात प्रतिष्ठित पावलेले आहेत. आणि कुटुंबापुरता विचार केला तर घरातली मोठी माणसं, लहान मुलांच्या पुढे जर मोठी माणसं सारखी आपली लोळत पडलेली आहेत असं दिसलं तर ती लहान मुलं उठून अभ्यासाला बसतील का? त्यामुळे आपल्यापेक्षा आपल्या पुढीलांनी त्यांच्यावर संस्कार चांगले व्हावेत म्हणून लोकाशी यद्यत आचरती श्रेष्ठ आपलं अनुकरण होत आहे हे मोठ्याने लक्षात ठेवावं म्हणून भगवंतांनी म्हटलं आहे नमे पार्थाचे कर्तव्य. मला या जगात मिळवण्यासारखं काहीही नाही आहे तरीसुद्धा मी कर्म करत राहतो. कारण यदी अयम न वर्तेयम जातु कर्मण्य तंद्रिता. म्हणजे मी कर्मणी अतंद्रिता राहून म्हणजे जागरूकपणाने काम करायचं आहे. नुसतं कर्म करायचं आहे असं नाही, जागरूकपणाने म्हणजे चांगल्या तऱ्हेने काम करायचं आहे अतंद्रित राहून. कारण काय? मम वर्तमानुवर्तन ते मनुष्या पार्थ सर्वशा. मी जर सावध राहून सगळी कामं केली नाहीत तर मोठं नुकसान होईल. कारण मग समाज पण तसंच वागेल. म्हणून समाजातल्या समाज धुरीणांनी कुटुंबातल्या कुटुंबप्रमुखांनी मोठ्या माणसांनी सगळ्यांनी आपापल्या वाट्याचं काम सत्कर्म ते केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे स्वयं कर्म करो त्यात्मा स्वयं तत् लभते फलम. आपणच कर्म करायचं आपणच त्याची फळं भोगायची. म्हणजे या जीवन असताना या संसारात आपल्याला सगळीकडे भ्रमण करायला लागलं तरी शेवटी मुक्ती मिळवणं हे पण आपल्याच हातात असतं. आणि म्हणून त्यांनी त्या तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी म्हटलं आहे मयी सर्वाणी कर्माणी संध्यात्मचेतसा निराशित निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा. म्हणजे कुठचीही आशा न ठेवता तू कर्म करत राहा असं जर सांगितलं आहे तोच उपदेश आपल्याला भरतुरांनी या 10व्या भागात केलेला आहे की तू आणि मग ते काम कसं कर तर पुण्याचं काम कर. ते त्यांनी अनेक श्लोकात सांगितलं आहे की पुण्य म्हणजे दुसऱ्यांना त्रास न देणं, पाप म्हणजे दुसऱ्यांना त्रास देणं, याचा तू विचार करून पुण्याचं काम केलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला ते शिदोरी या जन्मातली मिळणार आहे. म्हणून भगवंतांनी जे आधीच्या 9व्या भागात जे दैव आघात असतं असं सांगितलं आहे तरी पण पुढच्या जन्मी दैवानुकूल होण्याकरता त्या कर्मविपाकाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून या जन्मात परोपकाराची पुण्य करत राहावीत असं भरतुराजना या 10व्या भागाचा शेवट करताना सांगायचं आहे. असं आपण या 1923 सालात जानेवारीपासून सुरुवात केलेलं भरतुरारी नीतीशतकाचा अभ्यास या डिसेंबर महिन्यात पूर्ण केलेला आहे. पहिल्या महिन्यात आपण भरतुरारीचं चरित्र पाहिलं, नंतर मूर्खाची लक्षणं कशासाठी सांगितली होती, टाकून देण्यासाठी सांगितली होती. जशी समर्थाने मूर्ख आणि पडत मूर्ख लक्षणं त्यागार्थ सांगितले तशी सांगितली. आणि मग विद्येची सांगितली लक्षणं ती आपण पाहिली. विद्येची लक्षणं म्हणजे विद्येने काय काय होतं ते आपण सगळं पाहिलं. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्येने काय काय होतं? विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरु नाम गुरु विद्या बंधुजने विदेश गमने विद्या परादेवता विद्या राजसुपूजिता नतुधनम विद्याविहीन पशु. ते आपण पाहिलं. सृजनाची लक्षणं आपण पाहिली की आरभ्य तेन खलु विघ्न भयेन नीचे प्रारभ्य विघ्न विहिता विरमंती मध्या विघ्न पुनः पुनरप्यान्यमाना प्रारब्धमुत्तम जनान परित्यजंती. उत्तम माणसं सज्जन माणसं हाती घेतलेलं काम सोडत नाही हे आपण सज्जनाची लक्षणं पाहिली. असे आपण हे 10 भाग या वर्षात पूर्ण केलेले आहेत. भरतुराईचं नीतिशतक आपला अभ्यास करून झालेला आहे.